नमस्कार, रोकटोक में आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, 6 वर्षापूर्वीच्या ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस भाजपनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना चांगलंच घेरलंय. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींनी सोनियाजींवर हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप केला. राज्यसभेत यावरून आज प्रचंड गदारोळ झाला. भाजपनं केलेल्या आरोपानंतर सोनिया गांधी यांनी देखील पलटवार केला. आपल्याकडे लपवण्यासारखं काहीही नसून 2 वर्षापासून सत्तेत आलेल्या भाजपनं या प्रकरणाची आतापर्यंत चौकशी का केली नाही असा बिनतोड सवाल सोनियांनी करत भाजपला आव्हान दिलं. इटलीच्या कोर्टानं या प्रकरणी दिलेल्या एका निर्णयात लाच दिली गेल्याचा निष्कर्ष काढल्याचं वृत्त देखील दुसरीकडून समोर येत आहे. लाच दिली गेली हे सिद्ध झालंय, पण ती कोणाला मिळाली हे स्पष्ट करा असं आव्हान भाजपनं काँग्रेसला दिलं. माजी वायुदल प्रमुख SP त्यागींवर या प्रकरणात होतोय तो व्यवहारच काँग्रेसनं रद्द केलाय. संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकलं असं सांगत काँग्रेसनी आपले हात स्वच्छ असल्याचा दावा केला. एकंदरच ऑगस्ट वेस्टलँड प्रकरण म्हणजे दुसरं बोफोर्स आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार केला जातोय, तर आपले हात स्वच्छ आहेत असा दावा काँग्रेस करते. दरम्यान या सगळ्या गोंधळात VVIP हेलिकॉप्टर खरेदीचा मुद्दा मात्र मूळ मुद्दा मागे पडला, त्यामुळे VVIP ने आण करण्याचा बोजा आपल्या वायुसेनेवर पडतोय. ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणात काँग्रेस खरोखरच दोषी आहे का? गैरव्यवहाराचे पुरावे आहेत तर भाजप सरकार थेट कारवाई का करत नाही? महत्वाच्या राज्यांमधल्या निवडणुकांचं वातावरण असताना राजकीय लाभासाठी हा मुद्दा तापवला जातोय का? ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणाचा राजकीय फायदा तोटा कुणाला होणार? संरक्षण दलाच्या खरेदीबाबत दलाली नेहमीच संशयाची का असते? संरक्षण दलाच्या खरेदी व्यवहारात पारदर्शकता येणार कधी? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. ऑगस्ट याची घर घर ऑगस्टाची घर घर सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरून संसदेत भाजप काँग्रेस पुन्हा एकदा आमने सामने आले. सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव घेतल्यानं राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. या प्रकरणातल्या आपल्या सहभागाचं खंडन करतानाच सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ये आरोप जो है बिल्कुल बेबुनियाद है, निराधार है, झूठ है. आप लोग सरकार में हैं 2 साल से, इंक्वायरी जल्दी से जल्दी बिना भेदभाव कंप्लीट कर दो, सच्चाई सामने आएगी. ऑगस्टा वेस्टलँडच्या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपकडून केला जातोय, मात्र काँग्रेसही या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदीत गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर UPA सरकारनं या कंपनीला काळ्या यादीत टाकलं होतं, मात्र भाजप सरकारनं या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तसंच मेक इन इंडियामध्ये ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला सहभागी करून घेतल्याचा पलटवार काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केलाय. ऑगस्टा वेस्टलँड कंपनी विच वॉज ब्लॅक लिस्टेड बाय द UPA गव्हर्नमेंट, वाय डीड मोदी गव्हर्नमेंट allowed this blacklisted company to take part in make in india ka, you know what maine kab blacklist kiya tha ye pehla sawal unse pucho uska jawab aa gaya ki baad mein main iske upar aapko jawab de lekin sir kya unhe blacklist se maine bataya gaya maine pehle aapko bola kab blacklist unhone kiya hai ye date pucho unko order ka date pucho. भविष्यात या प्रकरणावरून चांगलंच राजकारण रंगण्याची चिंध आहे. खरं तर हे प्रकरण काँग्रेस प्रणित UPA सरकारच्या काळात उघड झालं होतं. काय आहे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण? 2010 UPA सरकारच्या काळात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीशी करार, हेलिकॉप्टर खरेदी संदर्भात हा करार करण्यात आला होता. VIP व्यक्तींकरता 12 हेलिकॉप्टर खरेदीचा हा करार होता. फिनमेक निक्का कंपनी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकरता हे हेलिकॉप्टर तयार करते, त्यामुळे UPA सरकारनं फिनमेक निक्का ऑगस्टा वेस्टलँड या दोन्ही कंपन्यांशी करार केला. 3,600 कोटी रुपयांचा हा करार होता. या कराराच्या 10% रक्कम लाच म्हणून देण्यात आली होती. IDS ट्युनिशिया, IDS इंडिया या कंपन्यांच्या मार्फत ही लाच दिली गेली. या भ्रष्टाचार प्रकरणी वायुदलाचे प्रमुख SP त्यागी यांच्यासह 13 लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. काँग्रेस मंत्र्यांच्या उपस्थितीत या हेलिकॉप्टरची किंमत निश्चित करण्यात आली होती. 2012 यात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं.
2013 मध्ये ए के अँटनी यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं आणि त्यानंतर ऑगस्टा वेस्टलँड कंपनीशी हेलिकॉप्टर खरेदीचा केलेला करार सरकारनं रद्द केला. या खरेदी व्यवहारातली 3 हेलिकॉप्टर्स आज दिल्लीच्या पालम एअरबेसवर आहेत. इटलीच्या मिलान कोर्ट ऑफ अपील्सनं सोमवारी या खटल्याचा निर्णय देताना हेलिकॉप्टर विक्रीच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलंय. भारतीय वायुदलाचे माजी प्रमुख SP त्यागी त्यात सहभागी असल्याचं कोर्टानं सांगितलंय. 90 ते 225 कोटी रुपयांची लाच भारतीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं न्यायालयानं सांगितलंय. ऑगस्टा वेस्टलँडचे प्रमुख चिओर्सी यांना या प्रकरणी दोषी ठरवत 4.5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे. इटलीतल्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार ऑगस्टा वेस्टलँडनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे जवळचे सहकारी मनमोहन सिंग यांच्याकडे लॉबिंग केल्याचं कोर्टानं नमूद केलंय. तसंच या प्रकरणी 225 कोटी लाच देण्यात आली असून त्यातली 52% रक्कम काँग्रेसच्या नेत्यांना वाटण्यात आल्याचा दावा इटलीच्या प्रसारमाध्यमांनी केलाय. मिलान कोर्टाच्या सुनावणीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचं नाव आलं असलं तरी त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मार्च 2008 मध्ये या प्रकरणातील मध्यस्थ क्रिस्टियन मिकेल यांनी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे भारतातले प्रमुख पीटर ह्युलेट यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात सोनिया गांधी VIP हेलिकॉप्टर्स खरेदीमागे ड्रायव्हिंग फोर्स असल्याचं लिहिलं होतं. हेलिकॉप्टर व्यवहारात मध्यस्थी म्हणून AP अर्थात अहमद पटेल यांनी काम केल्याचा पत्रात उल्लेख आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय आखाडा रंगण्याची चिन्ह आहेत. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. ऑगस्टाची घरघर किती गंभीर आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा ऑगस्ट किती गुंतागुंतीचं प्रकरण आहे हे आपल्याला एवढं लक्षात आलं असेल आणि त्याचीच चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या स्टुडिओत सोबत आहेत प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार. प्रकाश बाळ जोशी आपल्याबरोबर आहेत. प्रकाशजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर. जनार्दन चांदूरकर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. नाना पटोले, भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले दिल्लीहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आणि हेमंत महाजन, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, हे देखील आपल्या बरोबर आहेत. प्रेक्षको, आपण जो मगाशी रिपोर्ट पाहिलात आणि त्या रिपोर्टमधली जो एक गुंतागुंत आहे त्या गुंतागुंतीचे 2 भाग आपल्याला करता येतील, जेणेकरून आपल्याला हे प्रकरण नीट समजून घेता येईल आणि याच्यातले काही निष्कर्ष आपल्या मनाशी आडाखे बांधता येतील. त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तोच मी पहिल्या भागात चर्चेला घेणार आहे. तो मुद्दा आहे ऑगस्ट वेस्टलँड घोटाळा प्रकरणात काँग्रेस दोषी आहे का. ऑगस्ट वेस्टलँड घोटाळा प्रकरणात काँग्रेस दोषी आहे का. आपण थेट जाऊया जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर, सोनिया गांधी तर स्पष्ट सांगतायत की केलं नाही त्याला घाबरायचं कशाला, आणि इकडे या देशाचे रक्षामंत्री, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर प्रश्न विचारतायत, ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीला तुम्ही ब्लॅकलिस्ट कधी केलं होतं, त्यांना त्याची तारीख हवी आहे, त्यांना त्याचा नंबर हवा आहे, कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला कोणाच्या आदेशाने ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीला आपण ब्लॅकलिस्ट केलं होतं, काळ्या यादीत टाकलं होतं, त्यांच्यावर करप्शनचा ठपका ठेवला होता. जनार्दन चांदूरकर, असं आहे की उदयजी, आपण अत्यंत चांगली चर्चा आपल्या टेलिव्हिजनवरती लावलेली आहे, चॅनलवरती लावलेली आहे, आणि एक नॅशनल विषय आपण चर्चेला जातात त्यामुळं आपल्या टेलिव्हिजनची उंची वाढायला मदत होणार आहे, त्याप्रमाणे आपण चर्चा करू. माझं म्हणणं असं आहे की हा जो पर्रीकरांचा आपण डिफेन्स मिनिस्टरचा आपण जो रेफरन्स दिला किंवा आपला जो रिपोर्ट आपण जनतेच्या समोर मांडला याच्यामध्ये एक गोष्ट सिद्ध होते की त्यावेळेचे डिफेन्स मिनिस्टर AK अँटनी यांनी त्यांच्या लक्षात आल्या आल्या किंवा न्यूजपेपर्सवरती आणि चॅनल्समध्ये बातमी आल्या आल्या की या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या चॉपर खरेदीच्या प्रकारामध्ये. त्यांनी ताबडतोबीनं त्या कंपनीबरोबरचा जो तो व्यवहार होता तो थांबवला आणि त्यानंतर सबसिक्वेंट ॲक्शन्स घेतल्या. आता डिफेन्स मिनिस्टर मनोहर पर्रीकर यांना ती तारीख पाहिजे आहे. ती तारीख खरं म्हणजे ती त्यांच्या काय दप्तरी असणार, ते पॉलिटिकली बोलत आहेत, पण मी त्या अनुषंगानं आपल्याला सांगू इच्छितो की ते ती डील ही अँटनी यांनी कॅन्सल केली आणि त्यासाठी सिक्युरिटी अमाऊंट जो दिलेला होता
सिक्युरिटी अमाउंट हा इटालीच्या खालच्या कोर्टानं तो रिजेक्ट केला, परंतु नंतर आता ज्या मिलन ॲपिलेट कोर्टाचा आपण रेफरन्स दिला त्या मिलन कोर्टानं ती डील कॅन्सल झाली, भ्रष्टाचार झाला या मुद्द्यावरती. भारत सरकारला तो सिक्युरिटीचा जो अमाऊंट होता तो परत दिलेला आहे, आणि त्यामुळं अँड या डिफेन्स मिनिस्टरना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असताना सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं म्हणजे केवळ एक पॉलिटिकल व्हेंडेटा त्याच्या पाठीमागे आहे, पॉलिटिकल मोटिव त्याच्या पाठीमागे आहे. आपण क्षणभर या देशाच्या संरक्षण मंत्री या संदर्भात राजकारण करतात हे जरी मान्य केलं तरी त्यांच्या बोलण्याचा सूर असा होता की तुम्ही आधी मला हे कधी कॅन्सल केलं ते सांगा, मग आम्ही त्याला का घेतलं मेक इन इंडियामध्ये याचं उत्तर देऊ, अशा स्वरूपाचा सूर होता. म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं असं ध्वनित होत होतं की काँग्रेसनी त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं नाही, काँग्रेसनी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेलं नाही. हे खरं आहे का? मला तारीख जरी तुम्ही नाही सांगू शकलात तरी किमान ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला काँग्रेसच्या कार्यकालामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ब्लॅकलिस्ट केलं होतं की नव्हतं, एवढं स्टेटमेंट आत्ता अत्यंत महत्त्वाचं आहे. तारीख तुम्ही देऊ शकत नसाल ठीक आहे, विल पुट इट ऑन रेकॉर्ड की तुम्ही देऊ शकत नाही आहात, परंतु केलं होतं की नव्हतं, मग पुढचा ग्रस्त घेऊन आपण नाना पाटोले यांच्याकडे जाऊ. नाही, या कंपनीला ब्लॅकलिस्ट 100% केलं होतं उदयजी, आणि त्याचं कारण असं आहे की एक एव्हिडन्स मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो की कॉम्प्युटर आणि ऑडिटर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यानं छत्तीसगड स्टेटचं एक उदाहरण दिलेलं आहे. तो जर रिपोर्ट आपण पाहिला कॉम्प्युटर आणि ऑडिटर जनरलचा, तर त्यांनी ही डील झाल्यानंतर साधारणपणे त्या कंपनीशी व्यवहार करू नये हे झाल्यानंतर त्या छत्तीसगड सरकारनं गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये हेलिकॉप्टर त्यांच्याकडून खरेदी केला आणि त्याच्यामध्ये 65 लाख रुपये जास्ती दिल्याचा उल्लेख त्या रिपोर्टमध्ये आहे. आणि त्याचबरोबर टाटा यांच्याबरोबर हैदराबादला जे नवीन हेलिकॉप्टरची जी जॉईंट व्हेंचर चालू केलेलं आहे ते रिसेंटच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्याचा काउंटर मी असं करू इच्छितो उदयजी की जर तुम्हाला माहिती होतं की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागच्या सरकारने त्याच्यासाठी बसवलेली होती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी पार्लमेंटची आहे ती काम करू शकली नाही, CBIला जेटली आणि पूर्वीच्या सरकारने विरोध केला त्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करता आलं नाही, तेव्हा आता 2 वर्षाच्या काळामध्ये जशा सोनियाजी गांधी म्हणतात या 2 वर्षामध्ये एवढी मोठी ही जी घटना आहे, भ्रष्टाचाराची जी घटना आहे, याच्या पाठीमागं लागून या भारतीय जनता पार्टीच्या NDA सरकारनं त्याचा शोध का घेतला नाही हे देशाच्या लोकांना समजणं आवश्यक आहे. त्यांनी नाना पटोले यांच्याकडे जनार्दन चांदूरकर हे अत्यंत चांगले निष्णात वकील आहेत, त्यामुळे आपल्याकडे तारीख नाही हे सांगताना कॅन्सल केला हे मात्र त्यांनी सांगितलं, आणि त्याही पेक्षा सुद्धा कॅगच्या रिपोर्टचा त्यांनी अहवाल दिलेला आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला नंतर विचारणार आहे. पण राजकारणात कुठलीही गोष्ट नाना पटोले टायमिंग शिवाय होत नाही, हर एक चीज का टायमिंग आता आहे. 5 राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना नुकतेच नवनिर्वाचित शपथ घेतलेले तुमचे खासदार संसदेत उभे राहतात आणि हे प्रकरण उभं करतात, या टायमिंग बद्दल काय म्हणाल नाना पटोले? सोमवारी कोर्टानी इटलीच्या कोर्टानी हा निकाल दिला आणि त्यांनी जे प्रसिद्धीला दिलं त्याच्यावरून हा वाद निर्माण झाला. मी आपल्याला सांगतो की जनार्दन चांदूरकर ज्याप्रमाणे सांगतात, सोनिया गांधीजी ज्या सांगतात की आता 2 वर्ष एका चूप राहिलेत, नॅशनल हेराल्डचा एक निकाल आला आणि नॅशनल हेराल्डचा निकाल कोर्टाने दिला आणि त्याच्यावरही मोदी सरकार आमच्यावर सूडबुद्धीनं या आकसबुद्धीनं या पद्धतीचं कारवाई करते असं हे बोलत होते. आता इटलीचं कोर्ट तर आमच्या हातात नाहीये असं म्हणू, आपल्या देशातलं कोर्टच सरकारच्या हातात आहे असा आरोप या लोकांनी केलेला होता. मी आपल्याला या ठिकाणी एक मुद्दा सांगतो की या कंपनीचे CEO होते गिओसेपी ओरोसी यांनी इटलीच्या प्रधानमंत्र्याला पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या आधारावर
त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रधानमंत्री भारताचे मनमोहन सिंग यांना विचारा की याच्यात नेमकं काय आहे. आता मला सांगा तो जेलमध्ये असलेला सीओ इटलीच्या प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून जेलमधून पत्र लिहून सांगतो आणि त्याच्यावर मनमोहन सिंगला विचारा आणि त्यांनी जे कोडवर्ड ज्याचा उल्लेख आपण मगाशी तुमच्या रिपोर्टमध्ये केला एपी त्या कोडवर्डमध्ये पण त्यांनी अहमद पटेल हे त्याच्यातले मीडिएटर होते अशा पद्धतीचा उल्लेख केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या कोर्टानी इटलीच्या कोर्टानी वस्तुस्थिती मांडून या देशातल्या भ्रष्टाचाराला कसं मागचं सरकार युपीओ वनचं सरकार हे कसं पाठीशी घालत होतं आणि या खरेदीमध्ये कमिशनचं खरा तो वाद इथं आहे तो 10% आहे. जेव्हा भ्रष्टाचाराचा वाद 2012 मध्ये बोला बोला त्यावेळेचे संरक्षण मंत्री अँटनी यांनी 2013 मध्ये आम्ही हे सगळं रद्द करतोय आणि त्या पद्धतीचं त्यांनी सांगितलं. पण खरं तर यांनी सगळे डील कॅन्सल केले. 3 हेलिकॉप्टर अजूनही पण आले तुमच्याच रिपोर्टमध्ये तुम्ही सांगितलं ते अजूनही पडलेलेच आहेत त्याचा वापर होत नाही आहे. आणि खरं तर यांनी डील कॅन्सल केल्यानंतर ते 10% जे होते ते पहिलेच घेऊन टाकलेत. तो जो आहे सीओ तो वारंवार तेच ओरडतोय की माझे 10% कुठे आहेत. नाना पटोले तिथून हा वाद निर्माण झाला. नाना पटोले मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत. तुमचा मुद्दा अगदी बिनतोड आहे की ते 10% कुठे गेले असं त्या इटालीच्या कंपनीचा सीईओ तुरुंगात बसून इटालीच्या पंतप्रधानांना लिहितोय आणि त्याचा अंगुली निर्देश हा भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्र्यांकडे आहे. अंगुली निर्देश आहे. त्यांनी स्पष्टपणे कोणाला पैसे दिले आणि किती पैसे दिले याचा उल्लेख आहे का. भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 मगाशी आपण इटलीच्या माध्यमांचा उल्लेख केलात. इटलीच्या माध्यमात भारताच्या माजी पंतप्रधानांबद्दल आणि एका मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाबद्दलचं आलेलं वक्तव्य हे आपण सत्यच आहे असं मानून त्यांच्यावर टीका करून नेमकं काय सारायचा प्रयत्न करताय जेव्हा 5 राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. नाना पटोले आता इटलीच्या कोर्टाने निकाल द्यायचा ते आताच द्यायचा हे काही आमच्या हातात नाही आहे. इटलीच्या कोर्टाचा निकाल आल्यानंतर हा वाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. राहिला दुसरं असं की हे सांगतात की ब्लॅक लिस्टेड आहे. खोटं सांगतात. ब्लॅक लिस्टेड ही कंपनी झालेली नाही म्हणून पर्रिकर साहेबांनी सांगितलं की कुठल्या तारखेला केलं कुठल्या ऑर्डरनी केलं यांनी त्यांनी दाखवावं. आता हे सांगतात जसं आता यांनी छत्तीसगडचा उल्लेख केला हे सांगतात अरे बाबा आपल्याला देशाला चांगल्या वस्तू घेण्याची गरज आहे तर त्याच्यात कमिशन घेणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. आता या लोकांनी कमिशन घेतलं आम्ही अगर त्याला मेक इन इंडियामध्ये वापरलं या कंपनीला हे ब्लॅक लिस्टेड कंपनी नाही आहे हे आम्ही मेक इन इंडियात वापरलं तर हे म्हणतात की ते ब्लॅक लिस्टेड झाली यांनी काय केलं. आणि म्हणून ज्या पद्धतीनं उलटा चोर वर मोर ही जी भाषा आहे आपल्या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेत तो वापर हे लोक करतात आहेत. आणि या देशाला लुटण्याचं एक एक प्रकरण आता पुढे येतात आहे. आणि आम्ही समजा केरळला गेलो तर नॅशनल हेराल्डच्या प्रकरणामध्ये यांनी काय केलं उदयजी आपल्याला माहितीच आहे. मला नाना पटोले तुम्ही एक सांगा जर तुमच्याकडे एवढे पुरावे आहेत जर गुन्हेगारांवर थेट कारवाई करायला तुम्ही घाबरत नाही तर मग तुम्ही कोणाची वाट पाहताय. 2 वर्ष झाली तुमच्याकडे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या न्यायालयामध्ये तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षांविरुद्ध काँग्रेसच्या तत्कालीन त्या देशा आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याविरुद्ध मनमोहन सिंगांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला का. तुमच्याजवळ 2 वर्ष होती हा सवाल तर बिनतोड आहे ना. तुम्ही का थांबला होतात नाना पटोले. उदयजी मी तुम्हाला तेच सांगतो नॅशनल हेराल्ड तर कुठला नव्हता यांचा व्यक्तिगत विषय होता काँग्रेसचा त्या वादात यांचंच भांडाभांड ते कोर्टात आलं आणि त्याच्यामधून हा वाद निर्माण झाल्यानंतर त्याचा आरोप कोणावर केला कायदा सुव्यवस्था देशातली बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केला. राहिला आता तुम्ही म्हणता की 2 वर्ष का चूप राहिलात. मी तुम्हाला सांगतो की जे सगळे प्रकरण आहेत मोदीजींनी सांगितलं की मी खाणारीने खाऊ देणार नाही आणि जे काही देशात भ्रष्टाचार झालेला त्याचं निश्चितपणे जसं विदेशातले कोर्ट आता यांच्यावर ताशेरे ओढायला लागलेत तर निश्चितपणे पुढे येणार. नाना पाटोले 2 वर्षामध्ये तुम्ही कारवाई का केली नाही याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. एक छोटासा प्रश्न नंतर मी प्रकाश बाळ जोशींकडे जातो.
या गैरप्रकाराचा कुठला पुरावा तुमच्याकडे आहे? इटालीच्या कोर्टाचा कथित आदेश आणि इटालीच्या माध्यमातून कथितपणे उछाळलेली नावं या व्यतिरिक्त तुमच्याकडे ठोस पुरावा आता काय आहे? आमच्याजवळ हा केंद्र सरकारकडे या सगळ्या विषयाची माहिती आहे. जर केंद्र सरकारकडे माहिती आहे नाना पटोले तर तुम्ही थांबताय कशा करता? तुम्ही या संदर्भात कारवाई का नाही केली? पोलीस स्टेशनात गुन्हा का नाही दाखल केला? न्यायालयात गुन्हा का नाही खटला का नाही दाखल केला? तुम्ही तर त्या कंपनी बरोबर डील केलं. छत्तीसगडच्या तुमच्या सरकारने त्यांच्याकडनं हेलिकॉप्टर खरेदी केली. जी एक भ्रष्टाचार असेल आम्ही डील नाही केलं. आम्ही कमिशन नाही खाल्लं. ऐका मी तुम्हाला तेच सांगतोय. या कंपनीचा जो सीईओ आहे तो जेलमध्ये. आता तो सीईओ बदलला. कंपनीचं क्वालिटी जी आहे ती कंपनीची क्वालिटी चांगली आहे. आपल्या देशामध्ये जे हेलिकॉप्टर होतं पहिलेचे ते हेलिकॉप्टर माननीय सोनियाजी गांधींनी चिठ्ठी लिहून सांगितलं की हेलिकॉप्टर बदलून टाका यांचे घ्या. आणि पण त्याच्यात एक कमिशन खाण्यात आलं. तिथून हा वाद निर्माण झाला. क्वालिटी चांगली असेल आपल्या देशाच्या हिताचं चांगलं असेल. आता त्याच्यातून कमिशन घ्यायची प्रथा आमच्या सरकारने केलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी व्यवहार केला तर त्याचं काय चुकलं काय? म्हणजे तुमचा त्या कंपनीला विरोध नाही तर त्या कंपनीनं काँग्रेस बरोबर डील करून जो भ्रष्टाचार केला ज्याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही किंवा ज्याच्यावर कुठलाही खटला आपण दाखल केलेला नाही हे तुमच्या आक्षेपाचं मूळ आहे. प्रकाश बाळजोशी, इटलीच्या माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टवर आणि इटलीच्या कोर्टावर भारताने कितपत विश्वास ठेवावा? नाही, इटलीमधलं जे कोर्ट आहे आणि त्याच्यातलं जे काही प्रोसिडिंग झालेलं आहेत आणि जसा मुद्दा आता पुढे आलेला आहे की त्याच्यात हाताने जे लिहिलेलं आहे तिथला तो जो कोण दलाल आहे त्यांनी की यातले भारतातले पैसे जे आहेत ते भारतातले काही अधिकारी आणि राजकीय व्यक्ती यांना देण्यात आलेले आहेत. परंतु तुम्हाला जर आता असं आहे की लोकांना कोणाचं सरकार होतं, कोणी त्याची इन्क्वायरी केली कोणी केली नाही यात फारसा काही इंटरेस्ट नाही. त्यांना याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि ते जर जायचं असेल तर सरकारने आता जी सध्याची त्यांची सध्या इन्व्हेस्टिगेशन चालू आहे कारण याच्या आधी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती त्यांनीसुद्धा त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तर याच्यात जर सखोल चर्चा करायची असेल तर CBI जी सध्या चर्चा करते त्याची व्याप्ती मग हे सरकार वाढवणार आहे का हा मुळातला प्रश्न आहे. CBI ची व्याप्ती वाढवणार आहे का? आपल्या सोबत हेमंत महाजन आहेत. हेमंत महाजन, हवाई दलाचे त्यावेळचे प्रमुख ब्रिगेडियर माफ करा हवाई दलाचे प्रमुख त्यागी, त्यांनी खरेदी करणाऱ्या ज्या हेलिकॉप्टर आहेत त्यांची जी फ्लाइंग रेंज आहे फ्लाइंग हाईट आहे ती 6,000 मीटरवरनं कमी करत 4,500 मीटरवर आणली जेणेकरून ऑगस्टा वेस्टलँड कंपनीची जी काही हेलिकॉप्टर्स आहेत ती त्याच्याकरता क्वालिफाय होतील त्यांचा त्याच्यात समावेश करता येईल. एखाद्या कंपनीला असं अटीमध्ये बसवण्याकरता निकषात बदल करणं तांत्रिकदृष्ट्या कितपत आपल्याला महाग पडू शकतं? त्यामुळे सुरक्षेचे आणि सुरक्षिततेचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात का? हेमंत महाजन, तुम्ही जे आता आकडे वापरले की 6,500 मीटरवरनं 4,000 वरती आणलं मला वाटतं ते आकडे बरोबर नाही आहेत. त्यांनी जे आणलेलं आहे ते 4,000 मीटरवरनं 3,000 मीटरवरनं आणलं. 4,000 मीटरच्यावरती आपलं सियाचेन ग्लेशियर आहे. जर आपल्याला आपले हेलिकॉप्टर्स सियाचेन ग्लेशियरवरती घेऊन जायचे असतील तर आपल्याला त्या हाईटची गरज आहे. तर तुमचं म्हणणं हे बरोबर आहे, फक्त आकडेवारी थोडीशी तुम्हाला एकदा पुन्हा चेक करावी लागेल. त्यांनी ती आकडेवारी बदली केली याचं कारण असं सांगण्यात आलं होतं की जर तुम्ही 4,000 मीटरची जर आकडेवारी ठेवली असती ज्याला आम्ही GSQR म्हणतो जनरल स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट तर त्यावेळेला फक्त एकच कंपनी अशी होती की जी त्या प्रकारची हेलिकॉप्टर्स तयार करू शकत होती. आणि असं म्हटलं जातं जर तुम्हाला चांगली कॉम्पिटिशन पाहिजे तर त्याकरता कमीत कमी 2 ते 3 कंपन्या त्याकरता बिड करायला पाहिजे ज्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होईल आणि ज्यामुळे तुम्हाला त्या प्रॉडक्ट जे कोणी शेवटी हेलिकॉप्टर सिलेक्ट होईल त्याची तुम्हाला कमी किंमत करण्याकरता मदत होईल. तर म्हणून हे जे आता मला काही कुठली काही आतली बातमी नाही आहे
पण जी बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सरकारनी सांगितल्यामुळे त्यागींनी ती माहिती केली असं त्यागी म्हणतायत. खरं खोटं ते त्यागींना माहिती, पण एक लक्षात ठेवा, सिंगल बिडर करून सुद्धा आपण हेलिकॉप्टर्स विकत घेऊ शकतो. प्रत्येक वेळेस 2 ते 3 लोक बिड करायला असायला पाहिजे असं काही नाही. काही वेळा झालेलं पण आहे की सिंगल बिडिंगनी सुद्धा हेलिकॉप्टर्स घेतलं आहे. त्याच्यामध्ये त्यागींनी जे काही केलं माझन साहेब मुद्दा आहे. मुद्दा माझन साहेब एक मिनिट, माझन साहेब मुद्दा मी तुम्हाला थांबवतोय. अशा करता की मुद्दा सिंगल बिडर किंवा मल्टिपल बिडरचा नाही आहे. मुद्दा असा आहे की जी एक हाईट रिस्ट्रिक्शन्स होती, उंचीचं रिस्ट्रिक्शन होतं, ते कमी करून आम्ही एखाद्या कंपनीला फेवर करण्याकरता ते त्यात क्वालिफाय होवे ह्याच्याकरता म्हणून काही प्रयत्न केले गेले का? आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे सुरक्षा आणि सुरक्षितता ऐरणीवर आली का? ब्रिगेडियर महाजन. हो, असं आहे की ज्यावेळेस तुम्ही ही हाईट कमी केली त्याकरता त्याच्यामागे काही वाईट म्हणजे वाईट असते काही हे होतं का? तर हे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजना शोधावं लागेल. त्याला उत्तर द्यायला काही मी समर्थ नाही की म्हणजे हे केवळ ऑगस्ट वेस्टलँडला मदत करण्याकरता हे कमी केलं गेलं का. कारण त्याचा तसं एक गोष्ट साफ आहे की ज्यावेळेस ते कमी केलं गेलं त्यावेळेला ऑगस्ट वेस्टलँड ही एकुलती एक कंपनी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आली. तर त्याच्यामुळे संशय आहे, पण तो संशय खरा आहे की नाही हे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजने शोधावं, त्याकरता मला कॉमेंट देणं हे उचित राहणार नाही. पण दुसरा जो मुद्दा आहे, यामुळे आपल्या म्हणजे हेलिकॉप्टर्समध्ये काही फरक पडतो आहे का, VIPsना काही धोका होतो आहे का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. 4000 मीटरवरती जे वरती हेलिकॉप्टर घेऊन जायची होती ती फक्त सियाचेन ग्लेशियरमध्ये लँड होत होती. 3000 मीटर सिलिंग असलेलं हेलिकॉप्टर इन एनी केस सियाचेन ग्लेशियरवरती लँड होऊ शकणारच नाही. सियाचेन ग्लेशियरवरती लँड होऊ शकणारच नाही. त्याच्यामुळे ही जी हेलिकॉप्टर्स लँड आता होतील ती कमी उंचीवरती म्हणजे 11-12-13,000 फुटापर्यंत समजा तवांग आहे किंवा अशा काही आपला लेह लडाखचे काही भाग आहेत, खास तर लडाखमध्ये सगळंच तिथे 12,000 फुटाच्या वरती आहे, तर तिथेही हेलिकॉप्टर्स वापरले जात आहेत. पण सियाचेनलाही काही वापरले जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे काही धोका तर काही निर्माण होत नाही आहे, पण त्याचा जो वापर आहे तो आता सियाचेन ग्लेशियरवरती होऊ शकत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण त्या हेलिकॉप्टरमध्ये इतक्या उंचीवरती जायची टेक्निकल केपेबिलिटी नाही हे आपल्याला मी साफ करू इच्छितो. इतक्या उंचीवर जाण्याची टेक्निकल केपेबिलिटी नाही, त्या कंपनीचा तांत्रिक दर्जा उच्च दर्जाचा आहे, म्हणूनच त्यांच्याबरोबर आम्ही नंतर व्यवहार केले. त्यांनी यापूर्वी केलेल्या व्यवहारात पारदर्शकता नव्हती असं इटालीचे कोर्ट म्हणतं, आणि इटालीच्या माध्यमांनी जी नावं दिली त्याच्यावरून संशयाची सुई काँग्रेसकडे आहे, परंतु कोणतेही पुरावे समोर देता आलेले नाहीत. त्याचबरोबर त्या कंपनीला केव्हा ब्लॅकलिस्ट केलं ते सांगता आलं नाही, आणि त्याच वेळेला त्या कंपनीकडून छत्तीसगडच्या भाजप सरकारनं पुढच्या चॉपर्सची खरेदी केलेली आहे. प्रकरण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अत्यंत गुंतागुंतीचं आहे, आणि त्याहीपेक्षा सुद्धा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. ते अशा वेळेला येत आहे की जेव्हा 5 राज्यांच्या निवडणुका आहेत. या सगळ्याचा फायदा, राजकीय फायदा आणि राजकीय तोटा कोणाला होणार आहे? चला एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पात्रा G24 आपण पाहताय ऑगस्टची घर घर. ऑगस्टची घरघर या विषयाची चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर, नाना पटोले, ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि प्रकाश बाळ जोशी आहेत. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो मुद्दा आहे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा राजकीय फायदा आणि तोटा कोणाला. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा राजकीय फायदा आणि तोटा कोणाला. आपण थेट जाऊया जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर, आपल्या अध्यक्ष वारंवार ठासून सांगतायत की यात आमचा कोणताही दोष नाही. मग असं असेल तर एक प्रश्न उरतो, आणि तो म्हणजे सोनियाजी आणि मनमोहन सिंगजी यांची नावं इटली कोर्टाच्या निकालात कशी आली? उदयजी, असं आहे की एक तर आपण पहिला मुद्दा जो चर्चेला तो अत्यंत महत्त्वाचा चर्चेला, आणि त्याच्यामध्ये आपण रेज केलेला जो मुद्दा होता की हेलिकॉप्टरच्या परचेसमध्ये स्पेसिफिकेशन बदलले कारण एकापेक्षा अधिक कंपन्यांनी त्यात पार्टिसिपेट करायला हवं होतं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आपल्या ब्रिगेडियर साहेबांनी आता जी माहिती दिली ती बरोबर आहे, पण या संदर्भामध्ये
भूतपूर्व डिफेन्स मिनिस्टर जसवंत सिंग यांनी एअर मार्शल एस पी त्यागीना डिफेंड केलेलं आहे आणि त्यांचं मी वाचलं त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने ते डिफेन्स मिनिस्टर असल्यामुळे त्यांना तर ते माहितीच होतं ते त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण म्हणाला त्याप्रमाणे 19,000 फुटावरून 16-15,000 फुटावरती आल्यामुळं त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही आणि त्यागीला ब्राईब दिली हे जोपर्यंत एव्हिडन्सनं सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे हे देशाचे भूतपूर्व डिफेन्स मिनिस्टर संरक्षण मंत्री जसवंत सिंग यांचं स्टेटमेंट आहे. आता यानंतर हे डीलच्या बाबतीमध्ये मगाशी जसं आपल्याला छत्तीसगडचा मी पुरावा दिला तसा एक एव्हिडन्स असा आहे की यांचं सरकार आल्यानंतर यांनी देशाचे अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना लिहिलं की या अगस्टा वेस्टलँड कंपनीबरोबर डील कॅन्सल करणं बरोबर आहे की काय ॲडवाईस द्या पूर्वीच्या सरकारनं केलेलं आहे. रोहितगी यांनी उत्तर दिलं की इन माय ओपिनियन ब्लॅकलिस्टिंग फर्म लाईक धिस वूड ॲडव्हर्सली अफेक्ट द ऑपरेशनल प्रिपेअर्डनेस ऑफ द आर्म फोर्सेस. आर्म फोर्सेसची जी तयारी होते त्याच्यावर विपरीत परिणाम होईल आणि म्हणून तुम्ही ते करा असं देशाच्या अटॉर्नी जनरल जसवंत सिंग आणि मुकुल रोहतगी या दोघांची मत मला पूर्णपणे माहिती आहेत. मुद्दा तो नाहीये. नाना पटोले यांनी मगाशीच उत्तर दिलंय त्या कंपनीच्या प्रोडक्टच्या दर्जाबद्दल त्या कंपनीच्या तंत्रज्ञानाबद्दल कोणताही आक्षेप नाही. आक्षेप आहे तो काँग्रेसशी काय स्वरूपाचं डील झालं त्याच्यामध्ये पारदर्शकता नव्हती इटलीच्या कोर्टानं याच्यामध्ये लाच दिलं गेल्याचं म्हटलं आणि त्या संशयाची सुई आपल्या अध्यक्षांकडे आणि या देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्र्यांकडे येते. हाच माझा तुम्हाला फक्त प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या की इटालीच्या कोर्टाच्या निकालात आपल्या अध्यक्षांचं आणि पंतप्रधानांचं नाव कसं काय. याच्याबद्दल एक सबमिशन मी देऊ इच्छितो की सीबीआयनं जेव्हा या संदर्भामधली माहिती विचारण्याचा तिकडं प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी आम्ही या संबंधाची माहिती कोणालाही डिस्क्लोज करणार नाही असं त्यांना उत्तर आलेलं होतं. आता या कोर्टाच्या याचे जी जजमेंट आहे जे त्या जजमेंटची कॉपी ऑथेंटिकली अवेलेबल झालेली नाही ती कॉपी इटालीमध्ये आहे तिचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कुणाचं नाव किती वेळा मेन्शन झालेलं आहे हा पॉलिटिकल व्हेंडेटा पॉलिटिकल प्रचार चालू झालेला आहे. सोनियाजींचं नाव त्याच्यामध्ये त्या मायकेल ख्रिश्चननं ते केलं म्हणून आलं की ड्रायव्हिंग फोर्स आपण जसा म्हणाला याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. उलट त्या मायकेल ख्रिश्चननं असं इंटरनॅशनल कोर्टला जिथे इंडियन त्या खलाशांची केस चालू आहे इटालियन वाल्यांनी त्यांच्यावरती गोळीमार केलेला आणि ते आपल्या इंडियाच्या ह्याच्यामध्ये आहेत त्याच्या संबंधी मोदींची आणि इटालीच्या प्राईम मिनिस्टरची चर्चा झाली आणि मोदींनी त्यांना ऑफर केली की तुमचे ते खलाशी सोडायचे असतील तर तुम्ही सोनिया गांधींच्या विरोध त्यांच्या फॅमिली मेंबरच्या विरोध तुम्ही आम्हाला मदत करा अशा प्रकारचं लेटर त्यांनी कोर्टाला इंटरनॅशनल कोर्टाला लिहिलेलं आहे. आणि यामुळं आपण जे म्हणताय की ज्या आता निवडणुका चालू आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि उत्तराखंडमध्ये जो प्रेसिडेन्शियल रूल आणण्यामध्ये यांनी जी गल्लत केलेली आहे आणि लोकसभा आता या लोकसभेमध्ये यांना सगळे धारेवर धरणार याला एक प्रत्युत्तर म्हणून यांनी केवळ अशा पद्धतीची ही लोकसभा चालवण्याच्या नाना पटोले या दोन्हीची उत्तरं द्या. अत्यंत गंभीर असा युक्तिवाद आत्ता केलेला आहे जनरल चांदूरकर यांनी. नाना पटोले एक बघा उदयजी मी आपल्या माध्यमातून श्रोत्यांना पण कळू द्या की 225 कोटी रुपयाचं हे कमिशन होतं 52% हे काँग्रेसच्या नेत्यांना दिले 28% अधिकाऱ्यांना दिले आणि 20% हे नौसेनेच्या अधिकाऱ्यांना दिले अशा पद्धतीचं या ठिकाणी रिपोर्ट आलेला आहे. एक दुसरं चांदूरकर साहेब तर वकील आहेत निष्णांत वकील आहेत आणि त्याच्यामुळे ते आपली बाजू मांडतात आहेत. आता प्रधानमंत्री मोदींचं इटलीच्या प्रमुखाशी चर्चा झाली त्यांनी त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही गांधी परिवाराला अडचणीत आणा
कोर्टाचा निकाल तसा करून घ्या, हे कुठेतरी ही काही होऊ शकते का? महत्वाचा मुद्दा हा तुम्ही पण मगाशी मांडला की राजकीय याच्यामधलं कुठलंही नाही आहे, देशाला विकणारी लोक ही पुढे येत आहेत. कोळशाच्या प्रकरणामध्ये हे लोक सांगत होते, मग झारखंडमध्ये ऑलरेडी कोर्टाने परवा निकाल दिला त्याच्यामध्ये की कोळशामध्ये भ्रष्टाचारामध्ये काय झालं, डीलमध्ये झाला. तर पहिले हे म्हणतो होते की आम्ही काहीच भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये, असे अनेक. अरे थांबा ना आता, तुम्ही चांदूरकर साहेब तुम्ही बोलत होता, मी बोललो का? अरे मी बोलतो, अरे बोला तर तुम्ही कुठे, जे आता विषय चालले त्याच्यावर बोला ना. मी तुम्हाला ते सांगतो, तुम्ही इकडे तिकडे नेताना आता मोदींचं आणि इटलीच्या प्रमुखांचं जे बोलणं झालं त्याच्यात तुम्ही मदत होतात असंच तुम्ही बोलतात की तुमच्या समोर ते बोललेत. अरे म्हणून तुम्हाला चांदूरकर साहेब, मला माहित आहे तुम्ही फार निष्णात वकील आहात, पण निश्चितपणे हा मोठा मुद्दा आहे. देशातल्या भ्रष्टाचाराचा देशाला, बाहेरच्या देशाला विकण्याची ही प्रथा कुठे ना कुठे थांबली पाहिजे आणि त्याच्यावर ही चर्चा आहे. मला 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 ब्रिगेडियर महाजन यांना चर्चेत आणायचं आहे. ब्रिगेडियर महाजन, बोफोर्स असेल, ऑगस्टा वेस्टलँड असेल, किंवा सैनिकांचे, मृत सैनिकांना वाहून नेण्यासाठीच्या शवपेटिका असतील, डिफेन्सची डील म्हणजे पैसा कमवायचा एक अड्डा आहे का राजकीय पक्षांसाठी? जे जे सत्तारूढ आहेत त्यांच्यासाठी तो एक पैसे कमवायचा मोठा मार्ग झालेला आहे का? असं आहे, दुर्दैवाने त्याला उत्तर हो असं द्यावं लागेल, कारण जेवढ्या केसेस आतापर्यंत पुढे आलेल्या आहे बहुतेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि बहुतेक ठिकाणी हे सिद्ध पण झालं आहे. एखाद दोन केसेस असतील की ज्या अजून सिद्ध झालेल्या नाही आहेत, पण मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या सिद्ध होतील. याला मला वाटतं एक मुख्य कारण असं आहे की आतापर्यंत आपला सर्वात मोठा जो प्रॉब्लेम होता तो असा होता की आपण आपली जी 70% जी शस्त्र आहेत ती परदेशातून आयात करायचं, आणि परदेशातल्या ज्या कंपन्या, अनेक कंपन्या त्या प्रकारची शस्त्र तयार करतात, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. जनरली जे डिफेन्स डीलमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात भ्रष्टाचाराचे, ते नेहमी ज्यावेळेस प्राईस निगोसिएशन सुरू होतं त्यावेळेला या अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे ज्याला आपण GSQR म्हणतो, तुम्हाला कशा प्रकारचं विमान पाहिजे, कशा प्रकारचा रणगाडा पाहिजे, त्या रणगाड्यांनी किती चाललं पाहिजे, त्याचा स्टॅमिना किती पाहिजे, त्याचं ऍक्सिलरेशन किती पाहिजे, त्याच्यावरती कवच कसं पाहिजे, त्याची तोफ कशी पाहिजे, हे सगळं याच्यामध्ये कधीच डाऊट नसतो. क्वालिटेटिव्हली कुठल्या पण कंपन्यांकडनं आपण जे सामान परदेशात विकत घेतलेलं आहे हे अतिशय चांगल्या दर्जाचं असतं, कारण त्याकरता 2 ते 3 वर्ष अशा फील्ड ट्रायल होतात आणि त्यानंतर त्या प्रॉडक्टला, त्या विमानाला, त्या रणगाड्याला, त्या बोटीला सिलेक्ट केलं जातं. प्रॉब्लेम केव्हा होतो की आता हे जे घ्यायचं हे 50 कोटीला घ्यायचं की 100 कोटीला घ्यायचं याच्यामध्ये होतं. आणि जनरली आपण बघता की आता हा जो ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण आहे की याची किंमत 3,600 आहे आणि करप्शन 360 कोटीचं आहे. ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला हाच आकडा सगळीकडे दिसेल की 10 ते 12% सगळ्या परदेशी ठेवतात. आणि ब्रिगेडियर महाजन, जेव्हा आपण सर्व्हिसमध्ये होता त्या काळात बोफोर्स नावाची जी तोफ होती ती प्रत्यक्ष धडाडण्याआधी संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर निवडणुकीच्या रणांगणावर आणि प्रचारामध्ये जोरदार धडाडली होती, आणि बोफोर्स हे भ्रष्टाचाराचं, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं प्रतीक झालं होतं, त्याच्यावरनं निवडणुका देखील 80च्या दशकामध्ये लढवल्या गेल्या होत्या. परंतु नंतर कारगिलच्या युद्धामध्ये, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, कारगिलच्या युद्धामध्ये जर आपल्याला कोणी वाचवलं असेल किंवा जोरदार कामगिरी जर कोणी केली असेल तर ती या बोफोर्सच्या तोफांनीच केली. ऑगस्टा वेस्टलँडच्या चॉपर्सबद्दल, त्यांच्या हेलिकॉप्टर्सबद्दल तसंच होणार आहे का की हेलिकॉप्टर चर्चेत आली ती तिथल्या दलालीमुळं, परंतु त्याचा दर्जा मात्र अत्युच्च दर्जाचाच होता? काय सांगाल हेमंत महाजन? अगदी तुम्ही 100% बरोबर सांगितलेलं आहे. बोफोर्स गनमध्ये जे करप्शन झालं होतं तो एक वेगळा मुद्दा आहे. आणि मी आपल्याला एक अजून माहिती ॲड करू इच्छितो की त्यावेळेस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे जे डिफेन्स सेक्रेटरी होते त्यांचं नाव भटनागर होतं, ते त्यानंतर हार्ट अटॅक येऊन गेले. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला कळू शकेल की काय गडबड झाली होती. पण त्यानंतर या बफोर्स या गननी अतिशय चांगलं काम केलं आणि आजसुद्धा ती एक अतिशय उत्कृष्ट गन ही मानली जाते, याच्यात काहीही डाऊट नाही आहे. जोपर्यंत ऑगस्टा वेस्टलँडचा प्रश्न आहे,
आहे, ही इक्विपमेंट नक्कीच चांगली आहे, कारण याच्यावरती 3-3 वर्ष ट्रायल्स होतात की हे हेलिकॉप्टर डेझर्ट्समध्ये म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये कसं काम करेल, मग हाय अल्टिट्यूड म्हणजे 15-16 हजार फुटाच्या वरती कसं काम करेल, मग समुद्राच्या किनाऱ्यावरती कसं काम करेल, त्याला अनेक निष्कर्ष केले असतात, अनेक ट्रायल्स चालवल्या जातात, त्यामुळे याच्यामध्ये जो GSQR असतो यामध्ये कधीच प्रॉब्लेम होत नाही. आणि प्रॉडक्ट हे अतिशय हेमंत महाजन सवाल आहे तो त्याच्या समाल मगाशी आपण त्याच्याकडे सवाल आहे तो त्याच्या किमतीचा आणि किमतीवरून झालेल्या भ्रष्टाचाराचा. नाना पटोले, ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या संसदेमध्ये आपल्याला GST सारखं बिल पारित करायचं आहे, आपल्याला इतर अनेक महत्त्वाची बिलं पारित करायची आहे ज्याच्यावर या देशाचं भवितव्य, या देशाच्या अर्थव्यवस्थेचं भवितव्य आणि तुमच्या सरकारच्या कामकाजाची प्रतिमा आणि गतिमानता अवलंबून आहे, असं असताना कुणा एका व्यक्तीच्या नादी लागून तर का होईना आपण अशा प्रकारचं ऑगस्टा वेस्टलँडचं प्रकरण काढून काँग्रेसला दुखावून एक प्रकारे पायावर धोंडा तर पाडून घेत नाही होत ना. नाना पटोले, तुम्ही राहुल उदय जे राहुल गांधीचं स्टेटमेंट ऐकलं असेल तुम्ही, राहुल गांधींनी एकदा म्हटलं की काही झालं ठरलेलं आहे की मोदींच्या सरकारात GST पास होऊ द्यायची नाही, विरोधाला विरोध करत बसायचं हा त्यांचा मुद्दा आहे. पण मोदींनी वारंवार सांगितलं की माझ्या देशाचं ज्यांनी नुकसान केलं असेल त्याला मी सोडणार नाही. आणि हा जो प्रकार आहे हा काही प्रकार इटलीच्या कोर्टातला आहे आणि त्याला आता काँग्रेस समजा की आम्ही नाहीच आहो असं जे म्हणत असतील, तर आता ज्याप्रमाणे संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही याला ब्लॅक लिस्टेड केलेलं आहे ते कुठेतरी कागद दाखवून द्या, मग मी तुम्हाला उत्तर देतो. आता एक सिंपल म्हटलं काही भाजपनी अजूनही या केंद्रातल्या सरकारनी अग्रेसिव्ह भूमिका याच्यातली घेतलेली नाही आहे, यांनी सिद्ध करावं अगे आम्ही चोर नाही आहो, त्यांनी चोरीचा आरोप केलेला यांच्यावर, यांनी कमिशन खाल्लं असा आरोप केलेला इटलीच्या कोर्टाने, यांनी सिद्ध करावं यांचा आहे ते काम. मला मला नाना पटोले तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं 89 लोकसभा निवडणुकीला तुम्हाला बोफोर्स हाताशी लागलं होतं, तसं 2 वर्षातला परफॉर्मन्स लोकांना सांगायच्या ऐवजी या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला सांगायला शेवटच्या चरणामध्ये तरी निवडणुकीच्या प्रचारामध्ये ऑगस्टा वेस्टलँडचा मुद्दा जबरदस्त मिळाला एवढं तर मान्य कराल? उदयजी तुम्ही याला राजकारणावर नेऊ नका. मी वारंवार सांगतोय की हा मुद्दा राजकारणाशी जोडूच नका. आखरी आणि आमचं 2 वर्षाचं परफॉर्मन्स आम्हाला चांगलं आहे, लोकांमध्ये निश्चितपणे आम्ही केंद्र सरकारने जे कामगिरी केलेली आहे त्याचं लोकांमध्ये समाधान आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की याला राजकीय न नेता इटलीच्या कोर्टाने आता निकाल दिलेला आहे, यांनी 2 वर्षाच्या पहिले निकाल दिला आणि आज आम्ही मुद्दा उचलतो असं नाही आहे. आपण जाऊया थेट जनरल चांदूरकर यांच्याकडे. जनरल चांदूरकर, जरी हा राजकीय मुद्दा नाही असं सांगत असले नाना पटोले, तरी देखील निवडणुकीच्या तोंडावर असा मुद्दा येणं काँग्रेसला परवडणार नाही, तुम्ही या कोंडीला तोंड कसं देणार, कोंडी कशी फोडणार आहात? नाही, याच्यामध्ये उदयजी एक मुद्दा आहे की इटलीच्या मिलन कोर्टानं जो न्याय दिलेला आहे, जी व्हर्डिक्ट दिलेली आहे, त्या व्हर्डिक्टमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांनी शिक्षा केलेली आहे. आणि SP त्यागीच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांना ॲक्विट केलेलं आहे, म्हणजे त्यांना त्यांच्यावरती काही त्यांनी हे टप्पा ठेवलेला नाही. 6 एप्रिलला जे जजमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांनी त्या वेस्टलँड कंपनीचे जे दलाल आहेत त्याच्यामध्ये ते 2 नावं आता मगाशी जी तुम्ही सांगितली, बर्नो आणि तो दुसरा ओसी, तर त्या या लोकांना त्याने ऑलरेडी 4.5 वर्षाची आणि 2 वर्षाची शिक्षा देऊन दॅट मॅटर निकालात काढलेलं आहे. आणि इंडियामधल्या म्हणजे भारतामधल्या कोणत्याही एका माणसाला त्यांनी त्याच्याबद्दल कन्व्हिक्ट केलेलं नाही किंवा त्याच्यावरती दोषारोप केलेला नाही. ह्या ज्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचा हा सध्या चाललेला कांगाव आहे की काँग्रेसच्या सरकारमध्ये अँटॉनी डिफेन्स मिनिस्टर असताना अशी डील झाली आणि एवढं कमिशन खाल्लं. अँटॉनीसारख्या क्लीन चीट असणाऱ्या माणसानं स्वतःच ती इन्व्हेस्टिगेशन लावलेलं होतं, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी अपॉइंट केली होती, CBI प्रोब लावलेला होता, त्या ख्रिश्चन मायकेलची मिचेलची प्रॉपर्टी जप्त केलेली होती. या सगळ्या गोष्टी काँग्रेसनं केल्या असताना त्यानंतर पुढं जाऊन यांनी त्याच्यावरती
स्ट्रिक्ट आणि स्पीडली कारवाई करण्याऐवजी मॅटर तशीच दाबून ठेवायची आणि दोष मग कुणावर तिथे घालायचा जेणेकरून त्याचा राजकीय फायदा मिळेल. आणि म्हणून सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचं ते नाव घेतात. जनतेला माहिती आहे की ही जी बाब आहे ही भारतीय जनता पार्टीची नेहमीची अशी सोय आहे. आणि बरोबर तुम्ही तुम्ही या मुद्द्याचा प्रतिवाद कसा करणार हे म्हणाले की कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता शेवटचे दोन प्रश्न. प्रकाश बाळ जोशी, बोफोर्सचा मुद्दा गाजला, सरकार बदललं, तसंच काँग्रेसला तो मुद्दा त्या काळात प्रचंड महागात पडला होता. वेस्टलँड देखील बोफोर्स सारखं काँग्रेसला महागात पडेल? वेस्टलँडचं प्रकरण जे आहे ते सुद्धा काँग्रेसला अतिशय गंभीरपणे घ्यावं लागतंय. आणि आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये काँग्रेस पक्षानं, विशेषतः काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अतिशय आक्रमक प्रवृत्ती घेतलेला आहे की त्यांचं म्हणणं असं मी काही केलेलं नाही आहे, पुरावा असेल तर तुम्ही सिद्ध करा. तर मला असं वाटतं की इटलीमधल्या कोर्टामध्ये जे काही रेफरन्सेस आलेले आहेत त्यांनी त्यांच्यापुरतं, त्यांचे जे काही CEO होते त्यांच्यापुरतं त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यांना तुरुंगात पाठवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. परंतु भारताच्या दृष्टीने ज्या पद्धतीने जी लाच देण्यात आलेली आहे ती कोणाला मिळाली, कशी मिळाली, ते स्पष्ट होत नाही, तर त्याची चौकशी करणं आवश्यक आहे. एक शेवटचा मुद्दा असा आहे की संरक्षण खात्याच्या व्यवहारांमध्ये दलाली होते, पण या मागच्या काळामध्ये अँटोनिन सारखा स्वच्छ प्रतिमा असणारा माणूस आणि आता तसेच स्वच्छ प्रतिमा असणारा पर्रीकर, म्हणजे तुलनेने चांगल्या प्रतिमा असणारे नेते या ठिकाणी मंत्री म्हणून नेमले की सर्व प्रकारचे व्यवहार दलालीचे तसेच चालू राहतात असं आम्ही समजायचं का? नाही, याला छेद देणाऱ्या काही गोष्टी घडू शकतात. असं आहे की जसं आता आपलं मेजर सांगितलं की ह्या ज्या मोठ्या प्रमाणावर ज्या खरेद्या होतात, विशेषतः मिलिटरी इक्विपमेंटचं जे परचेस असतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर, म्हणजे हे आपल्याकडेच होतं असं नाही, सर्वत्र होतं, तर सर्वत्रच याच्यामध्ये अशा प्रकारचं लॉबिंग होतं की काही देशांमध्ये तर लॉबिंग हे कायद्याने सुद्धा त्याला मान्यता दिलेली असते. तर असं होत असलं तरी जे आपण जर बघितलं तर संरक्षण हा अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे हे खातं जे आहे ते अशा प्रकारची, जसं AK अँटनी आहेत किंवा परिकर आहेत, असे जे स्वच्छ प्रतिमेचे आणि अतिशय हाय क्वालिटीचं इंटिग्रिटी असलेले जे नेते आहेत त्यांच्याकडेच ते खातं सोपवण्यात येतं. परंतु आपण जर बघितलं तर या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला जवळजवळ सिद्ध झालेला आहे. परंतु तो सिद्ध झाल्याचं लक्षात आल्याबरोबर AK अँटनीनी कारवाई केलेली आहे, ती तो करारही रद्द केलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींची चौकशी मात्र निश्चित व्हायला हवी. या गोष्टींची चौकशी व्हायला हवी. प्रेक्षक, सरकार कोणतंही असो, महत्वाची असलेली देशाची सुरक्षा, त्यामुळे संरक्षण दलाच्या खरेदीत पारदर्शकता असणं अत्यंत गरजेचं आहे. बोफोर्स असो की ऑगस्टा, संरक्षण दलाची खरेदी म्हटलं की सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात प्रथम शंका पिंगा घालायला लागतात, त्या कशा करता हे देखील लक्षात घ्या. या शंकांचं निरसन करणं हे सरकारचं मुख्य काम आहे, मग ते सरकार कुठल्याही पक्षाचं असो. सर्वसाधारणपणे संरक्षण दलासाठी बजेटमध्ये जी तरतूद केली जाते त्याला विरोध होत नाही, कारण अखेर प्रश्न आपल्या देशाच्या सुरक्षिततेचा असतो. पण हे पैसे खर्च करताना पूर्ण पारदर्शकता बाळगणं अत्यंत गरजेचं असतं. ऑगस्टा असो किंवा इतर कुठली खरेदी, सरकारनं सगळी पारदर्शकपणेच केली पाहिजे. जनतेला आणि संसदेला विश्वासात घेऊन काम करावं. एजंट दलाल, विविध मार्गांनी होणारं लॉबिंग आणि पैशाची देवाणघेवाण, याला थारा मिळाला की एक प्रकारे या देशाच्या सुरक्षिततेलाच आपण कुठेतरी बाधा आणणार असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वसामान्यांची हीच अपेक्षा आहे. प्रेक्षको, हे सगळं एका दिवसात होणार नाही. एक नवी संस्कृती, त्यासाठी कार्यसंस्कृती आपल्याला रुजवावी लागेल. हीच नवी संस्कृती रुजवण्याचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पेलावं लागणार आहे. फक्त भाजप आणि काँग्रेस यांच्यातल्या आरोप आणि प्रत्यारोप यांच्यापुरता हा प्रश्न मर्यादित नाही आहे. निवडणुका येतील, सरकारं येतील आणि जातील, पण शाश्वत असेल ते या देशाचं हित आणि या देशाची सुरक्षितता, त्याकरताच ही पारदर्शकता अत्यंत महत्वाची आहे. संरक्षण दलाची खरेदी म्हणजे घोटाळा, हे जनतेच्या मनातलं समीकरण बदलून संरक्षण दलाची खरेदी म्हणजे पारदर्शकता, प्रामाणिकपणा, हे नवं समीकरण लोकांच्या मनात रुजणं अत्यंत गरजेचं आहे. संरक्षण दलांना राजकारणाच्या आखाड्यात न ओढता त्यांना देश रक्षणासाठी सक्षम आणि भक्कम बनवणं हे आमच्या संसदेचं कर्तव्य आहे. त्यामुळे संरक्षण दलाची खरेदी यावर चर्चा करताना केवळ आणि केवळ राष्ट्रहित हाच मुद्दा पुढे यायला हवा, याचं भान आधी आमच्या राजकारण्यांना ठेवावं लागणार आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24, रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.